पनवेलजवळील गफाण फाटा येथे उरणकडून पनवेलच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या इनोवा चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची कार दुसऱ्या ब्रिजा कारला जाऊन धडकली या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना बेलापूर येथील अपोलो तसेच कामोठे येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे इनोवा गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस ए डब्ल्यू चोवीस तीसवरीलच्या चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन उरण येथून पनवेलच्या दिशेने भरधाव जात होता त्याची गाडी गवाण फाटा येथे आली असताना इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे कार रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन पनवेल येथून उरणच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिझा गाडी क्रमांक एम एच त्र्याऐंशी त्र्याहत्तर या कारवर धडकली या अपघातात ब्रिजा कारमधील नारायण थोटे वय वर्ष एकाहत्तर राहणारा कोपर खेळणे हे गंभीररीत्या जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे तर इतर चार जण जखमी झाले आहेत या अपघातानंतर इनोवा चालक गाडी सोडून पसार झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस उपनिरीक्षक गोविंद दाभाडे पोलीस हवलदार हनुमंत आहिरे व पोलिसांचे पथक घटनास्थळी त्वरित रवाना झाले व वा अपघातग्रस्त वाहनांना एका या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे